नमस्कार, हा स्वतंत्र दिन खूप विशेष आहे, कारण ही स्वतंत्र भारताच्या 75व्या वर्षाची सुरुवात आहे। भारतानं भरपूर प्रगती केली 1947 पासून। आपण मोठी पावलं उचलली आहेत, आरोग्य, उद्योग, वैज्ञानिक कामगिरी आणि खास करून लाखो लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यामध्ये। पण पुष्कळ आव्हानं अजूनही देशासमोर आहेत। या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जबाबदार आणि जागरूक कृती नेतृत्वाकडून आणि प्रत्येक नागरिकाकडून ही सर्वात महत्त्वाची ठरणार आहे। सर्वात तातडीचं आव्हान म्हणजे नक्कीच ही महामारी। मला ठाऊक आहे की अनेक लोक व्हायरसचा एक शत्रू म्हणून विचार करतात ज्यासोबत लढता येईल। नाही, कृपया व्हायरसशी लढण्याचा प्रयत्न करू नका। ज्याची गरज आहे ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, वॅक्सिनेशन आणि इतर सर्व सूचना पाळणे, ज्या जबाबदार अधिकाऱ्यांनी लागू केल्या आहेत। मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो, भारतानं आधीच जवळपास 5 लाख लोक गमावले आहेत आणि जगभरात जवळपास 50 लाख लोक मरण पावलेत। आता तरी आपण याला आळा घातला पाहिजे। जर आपण सर्वांनी नियमांचं पालन केलं, जबाबदारपणे आणि जागरूकपणे जगलो, तर हा व्हायरस नक्कीच नाहीसा होईल। व्हायरस जरी आता सध्या सर्व ठळक बातम्यांमध्ये येत असला, तरी एक पिढी म्हणून ते आपल्या पुढचं एकमेव आव्हान नाहीये। अशा अनेक इतर गोष्टी आहेत ज्यांना तातडीच्या कृतीची गरज आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान जे आपल्या पुढे आहे ते म्हणजे देशाच्या मातीची खालवणारी गुणवत्ता। दुर्दैवानं ही अवस्था जगातल्या अनेक प्रदेशात आहे, पण खास करून भारतामध्ये हे एक मोठं आव्हान आहे। आपण अशा दिशेला चाललोय की जिथे आपली अन्न आणि पाणी टंचाई एका धोकादायक टप्प्याला पोहोचतीये। 2 वर्ष सलग जर पाऊस पडला नाही तर आपल्याला भीषण संकट आणि संघर्षाला सामोरं जावं लागू शकतं। या देशामध्ये आपण ही परिस्थिती उलटवल्याशिवाय आपण जी धरती येणाऱ्या पिढ्यांसाठी सोडून जाऊ ती अशा अवस्थेत असेल की ते मागे वळून आपल्याला केवळ शाप देतील। अशाच अवस्थेत आपण हे सोडतोय। हे अतिशय महत्त्वाचं आहे की आपण भावी लोकांसाठी सुपीक माती, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा सोडून जातोय, कारण चांगलं जीवन हे संपत्तीमुळे नव्हे तर स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, पोषक अन्न यामुळे निर्माण होतं। या गोष्टी सध्या भीषण संकटात आहेत, जमिनीची गुणवत्ता खालवल्यानं। हा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आपल्या महामारीच्या काळजीमुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नाहीये की आपल्या मातीला काळजी घेण्याची गरज आहे। मी या क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांशी बोलतोय आणि सगळीकडे पुरेशी जागरूकता आहे या समस्येबद्दल आणि उपायाबद्दलही। एवढंच की ते कृतीत उतरवण्यासाठी लोकांच्या सहकार्याची गरज आहे। बहुतेक राष्ट्र या धर्तीवरचे हे लोकशाही असल्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की लोकांच्या मोठ्या संख्येनं हे समजण्याची गरज आहे आणि सरकारांना मातीच्या पुनरुज्जीवनासाठीच्या दीर्घकालीन उपायांसाठी पाठिंबा दिला पाहिजे आणि परिणामी पाणी टंचाई आणि इतर समस्या दूर केल्या पाहिजेत। आज आपण सगळीकडे पाहतोय हवामान बदलाच्या समस्यांना महत्त्व प्राप्त होतंय आणि त्यांना महत्त्व प्राप्त होतंय केवळ आपल्यावर आपत्ती येऊन कोसळतात। म्हणून जागरूक मनुष्य म्हणून कृपया आपल्यावर आपत्ती कोसळेपर्यंत थांबायला नको। जर आपण जागरूक असलो, जर आपण सुसंस्कृत असलो, तर आपण आपत्ती येण्यापूर्वी जागं झालं पाहिजे। नैसर्गिक आपत्ती ही सोपी गोष्ट नसते आणि केवळ एखादी वर्तमानपत्रातली बातमी किंवा टीव्हीवर दिसणारी गोष्ट नसते, तर जे लोक प्रत्यक्ष तिथे आहेत एकतर त्यांनी प्राण गमावलेत किंवा स्वतःचं सर्व गमावलंय। हे ठीक करण्यामध्ये सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे आपण सरकारी धोरणांकडे लक्ष दिलं पाहिजे, ही खात्री करण्यासाठी की पुरेशी आर्थिक आणि सरकारी व्यवस्था यामध्ये गुंतवलेली आहे। हे घडून येण्यासाठी सरकारी धोरणं खूप महत्वाची आहेत। योग्य धोरण निश्चित करणं भारताच्या मातीचं रक्षण करण्यासाठी खूप महत्वाचं आहे। एक ठोस कृती सरकारच्या, उद्योगांच्या आणि नागरिकांच्या बाजूनं याची आता खूप खूप गरज आहे। ही काही उद्याची समस्या उरली नाहीये, ही आजची समस्या आहे। आपण याकडे लक्ष दिलंच पाहिजे। या समस्या मोठ्या होत आहेत गेल्या 50 वर्षांपासून। गेल्या 50 वर्षात आपण ज्या स्तराचं नुकसान केलंय देशातल्या मातीच्या जीवविविधतेचं, ते प्रचंड आहे।
आणि क्षमेस पात्र नाही, आणि हे ठीक करण्यासाठी आपल्याला एक वचनबद्ध आणि ठोस भूमिका घ्यावी लागेल आणि आपण थांबायला तयार असलं पाहिजे हे उलटवण्यासाठी. हे करणं शक्य आहे आणि आपण आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना देऊ शकणारी सर्वात मोठी भेट आहे. आपल्या देशाबद्दल एक गोष्ट म्हणजे की आपण एक रंगीत मिश्रण आहोत, संस्कृतीचं, वंशाचं आणि हरेक प्रकारे आपण एक मिश्रण आहोत, लोकांचं एक अशक्य मिश्रण. हीच आपली शक्ती आहे, हाच आपला गुण आहे. हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला हे समजतंय. आणि लहान गोष्टींसाठी जरी आपण भांडत असलो तरी जेव्हा खरोखर मोठी संकटं येतात आपण नेहमीच एकत्र आलेलो आहोत एक राष्ट्र म्हणून. आणि पुन्हा एकदा याचीच गरज आहे. आपण 75व्या वर्षात प्रवेश करतोय भारताच्या स्वातंत्र्याच्या. मी कळकळीची विनंती करतो तुम्हा सर्वांना की आपण एक राष्ट्र म्हणून कार्य केलं पाहिजे महामारीला हरवण्यासाठी आणि भारताच्या मातीला पुन्हा जिवंत करण्यासाठी सुद्धा आणि या मातीला समृद्ध करण्यासाठी. कारण आपल्या मातीची समृद्धी स्वाभाविकपणे आपण एक जीवन म्हणून किती समृद्ध आहोत ते ठरवते आणि आपल्या जीवनाची समृद्धी नक्कीच राष्ट्राची संपत्तीसुद्धा ठरवेल. कारण लोक आणि त्यानंतर माती ही एकमेव संपत्ती आहे कुठल्याही देशाची.